पठाण चित्रपटातून शाहरुख खानचा जबरदस्त कमबॅक झालाय. यामुळे त्याच्या चाहत्यांचा आनंद मात्र गगनात मावेनासा झालाय. बऱ्याच काळानंतर किंग खान शाहरुखच्या चित्रपटाला इतकं मोठं यश मिळालंय, त्यामुळे सध्या पठाणचीच जोरदार चर्चा आहे. सुरुवातीपासून या चित्रपटाचं नाव आणि शाहरुखमुळे चित्रपटाला विरोध होता, मात्र हॅशटॅग बॉयकॉटही यावेळी कामी आलं नसून चित्रपटाला तुफान यश मिळतंय. यातच शाहरुखच्या एका चाहतीनं त्याच्यासाठी सोशल मीडियावर खास पोस्ट केली आहे. ही चाहती आहे अभिनेत्री हेमांगी कवी. हेमांगी ही शाहरुखची जबरा फॅन आहे, त्यामुळे पठाण पाहिल्यानंतरच्या तिच्या भावना तिने सोशल मीडियावर व्यक्त केल्यात. ती या पोस्टमध्ये लिहिते की तो कसा दिसतो, त्याचा धर्म काय, कसा बोलतो, अभिनेता म्हणावं का याला, वगैरे वगैरे बोलणाऱ्यांनो तुम्ही आता खरंच बंद पडा. अनेक वर्षांपासून ही चर्चा होत आली आहे, पण आता ती थांबवूया. काय, त्याच्या धर्मामुळे, त्याच्या नॉन कन्व्हेन्शनल हिरो लुक्समुळे त्याचा पराकोटीचा द्वेष करणारे आपण सगळ्यांनीच पाहिलेत. मी त्याची फॅन आहे हे कळल्यावर अनेक जणांनी मला अनफॉलो केलं. याहून बालिश प्रकार मी पाहिला नाही. असो, मला वाटतं या द्वेषाचं मूळ कारण हे लोक अनाहूतपणे स्वतःला त्याच्याशी कम्पेअर करत असावेत. हा सगळ्या बाबतीत आपल्यापेक्षा डावा असूनही इतका यशस्वी कसा, आणि आता तरी या वयातही. तर हेमांगी पुढे लिहिते की सिनेमा प्रदर्शनासाठी लागणारे सगळे ठोकताळे बाजूला सारून घर बसल्या घरी बसणाऱ्या लोकांना थिएटरमध्ये आणणं हे हाच करू जाणे. स्वतःच्या मुलाच्या बाबतीत त्याने दाखवलेला संयम भल्या भल्यांनाही जमला नसता, त्याला या वयात जरा जास्तच आकर्षक बनवतो. उफ, आपण तो पहले से लुटे हुए थे, अब तो पुरे बर्बाद हो गए. 50 नंतर रिटायरमेंटचे प्लॅन्स करून मोकळे झालेल्यांनो, द्वेष करण्यापेक्षा त्याच्याकडून काहीतरी शिकूया. तुमच्या 57व्या वर्षी जर तुम्ही 20-22 वयाच्या मुलामुलींना नाचवू शकत असाल, तर वेड लावू शकत असाल, तर पुढे बोला. असं म्हणत हेमांगीने शाहरुखचा द्वेष करणाऱ्यांचं तोंड बंद केलंय. एवढंच नाही तर ती शाहरुखची किती मोठी चाहती आहे हे देखील यातून झळकतंय. आपल्या हटके शैली आणि व्यक्तिमत्वाने शाहरुखने कायमच तरुणांना प्रभावित केलंय. त्याचं व्यक्तिमत्व तरुणींना विशेष करून भावतं. त्यामुळे पठाणच्या यशाने शाहरुखचा दमदार कमबॅक झाल्याने त्याचे चाहते मात्र सुखावलेत. लेट्स अप मराठी मुंबई.